नमस्कार, मी आशा. आपण पाहता द डिस्क्रिप्टिव्ह न्यूज. द डिस्क्रिप्टिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 2014 पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन आम्ही करत आहोत. दरवर्षी अंदाजे 25,000 अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात. पण गेली 2 वर्ष संपूर्ण जग हे कोरोनाच्या छायेखाली वावरत होते. विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित करणारे कार्यक्रम देखील होऊ शकले नव्हते. म्हणूनच पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना संधी देण्यासाठी, त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आणि कोविड पोस्टर स्पर्धा येत्या 30 व 31 जानेवारी रोजी 2023 रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 8 यावेळी आयोजित करत आहोत. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य आहे. आम्ही शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आम्ही विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. तसेच कोविड पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावर्षी 50 अधिक शाळा सहभागी झाल्या आहेत. तसेच विशेष आकर्षण म्हणून मुलींचा रोप मल्लखांब तर मुलांचा पोल मल्लखांब यांची प्रात्यक्षिके होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. येणारं फ्युचर जे आहे, येणारं भविष्य जे आहे, ते भारतीय शास्त्रज्ञांचं नक्कीच असणार आहे. आणि भारतीय शास्त्रज्ञच हे जगाचं नेतृत्व करणार आहे. आणि या नेतृत्वामध्ये निश्चितच कल्याण डोंबिवलीमधल्या शास्त्रज्ञांचा वाटा असेल, यामध्ये काही दुमत नाही आहे. आणि या शास्त्रज्ञांना निवडता यावं, तर त्यांच्या कलागुणांना वाव मिटावा या उद्देशाने आम्ही आजचं विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे, की जेणेकरून कल्याण डोंबिवलीमधले काही विद्यार्थी आहेत, नवीन येणारी जी पिढी आहे, त्यांच्या डोक्यामध्ये काही ना काही नवीन कृत्य असतात, नवीन नवीन विचार असतात, ते आपल्या कुठेतरी समोर यावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही आजचं प्रदर्शन आयोजन केलेलं आहे. साधारण 55 शाळांनी इकडे या प्रदर्शनात सहभाग घेतलेला आहे. याचा रिझल्ट जो आहे तो उद्या संध्याकाळी लागणार आहे. आज आणि उद्या हे प्रदर्शन पूर्णतः विनामूल्य उपलब्ध आहे. गेल्या वर्षी साधारण 4 ते 5 हजार नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला होता. साधारण 25,000 विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली होती. तर यावर्षी आमचा आज आणि उद्यामध्ये साधारण 25-30 हजार विद्यार्थी येण्याची शक्यता आहे. आणि हे आमचं 8वं वर्ष आहे. गेल्या वर्षी नाही, पण त्याच्या कोविडमुळे आमचं 2 वर्ष प्रदर्शन होऊ शकलं नसतं. पण पुन्हा सुद्धा तेवढंच आम्हाला उत्साहाने विद्यार्थी हिरिराणी भाग घेत आहे आणि येत आहेत. तर या होत्या डिस्क्रिप्टिव्ह न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.